स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। तृतीय पंथींच्या मदतीला धावले आमदार अरुण लाड। वज्रधारी न्यूजने काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमुळे तृतीय पंथींची परवड चालू असल्याची बातमी समोर आणली। सदरची बातमी पाहून राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांनी तृतीय पंथी समाजासाठी मदतीचा हात पुढे केला आहे। आज पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील तृतीय पंथींना अरुण लाड यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आलं। तृतीय पंथींच्या या मदतीला धावणारे आमदार अरुण लाड हे पहिले नेते आहेत। जीवनावश्यक वस्तूचे किट देताना तृतीय पंथी समाजाचे इतर प्रश्न सोडवण्याचा शब्दही आमदार अरुण लाड यांनी दिला आहे। नमस्कार, मी सपना विलास मोरे, मी एक ट्रान्सजेंडर आहे। अण्णांनी जी मला मदत केली ना, ती म्हणजे खूप लाख मोलाची आहे। कारण की अण्णांचे कार्यकर्ते, त्यांना आमचं घर सुद्धा माहीत नव्हतं, तरी पण त्यांनी गल्लीबोळातून आमच्या समाजातल्या लोकांची घरं वगैरे हुडकून काढून आमची माहिती घेऊन आमच्यापर्यंत हे किट पोहोचवलं। त्याच्याबद्दल अण्णांच्या कार्यकर्त्यांचे, जे सभासद आहेत, जे कोणी छोट्या मोठे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांचे मी आभारी आहे। माझ्या किन्नर समाजाकडून पण मी अण्णांचे धन्यवाद करते, कारण की आम्हाला जीवनाश्वस्त आता पण कोणी वाटप केले नव्हते। अण्णांनी आम्हाला हे वाटप केल्याबद्दल अण्णांचे मी खूप खूप धन्यवाद। आणि इथून पडून पण अण्णांची आम्हाला अशीच साथ राहू दे, अशीच आम्हाला इथून पडून पण अण्णांची साथ भेटू दे नेहमी, हीच आमच्या समाजाची सगळ्यांची अपेक्षा आहे। नमस्कार, मी अजित जाधव, राष्ट्रवादी पदवीधर जिल्हा सांगली जिल्हा कार्याध्यक्ष। मागच्याच 15 दिवसात वज्रधारी न्यूजने तृतीय पंथींची बातमी लावली, त्यात कोरोना 1.5 ते 2 वर्ष झालं असल्यामुळे त्यांना रोजगार नसल्यामुळे त्यांनी रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांनी त्यांचं म्हणणं न्यूजच्या माध्यमातून दिलं। ते अण्णांनी बघितल्या मला कॉल आला की असा असा विषय आहे, तुम्ही जरा जाऊन त्यांना बघा। मी आलो, सावंतसाहेब असतील हे आम्ही जाऊन त्यांची घरात जाऊन त्यांची माहिती घेतली की किती लोकांना आपण मदत करू शकतो। या पद्धतीनं राष्ट्रवादी पदवीधरचे आमदार अरुण अण्णा लाड यांच्या माध्यमातून आज आपण त्यांना खानापूर तालुक्यात, कडेगाव तालुक्यात, पलूस तालुक्यात मदत केली आहे, त्याबद्दल मी आमदार साहेबांचा आभार मानतो। तसंच वज्रधारी न्यूजने जे सर्वांच्या समोर आणून दिले जी गोष्ट, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो। आणि इथून पुढच्याही काळात जेव्हा कधी तुम्हाला मदत लागेल तेव्हा तुम्ही अण्णांच्या पुढे तुमची अडचण सांगा, त्या अडचणीचं आपण निरसन नक्कीच करू। धन्यवाद। यावेळी सांगली पदवीधरचे कार्याध्यक्ष अजित जाधव, युवती जिल्हा अध्यक्ष पूजा लाड, सूरज जाधव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते।